लग्नाची बीडी मालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या भागामध्ये अतिशय रोमांचक ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आता राघवला मुंबईला जायचे असते तेव्हा राघव सिंधूला फोन करतो सिंधू ही राघवचा फोन उचलत नसते तेव्हा राघव हा राणीला फोन करतो आणि राणीला रागाने म्हणतो की आपल्याला उद्या मुंबईला जायचं आहे तेव्हा तू आवरून ठेव तेव्हा मधूला खूप आनंद होतो तर मधू ही राघवसोबत मुंबईला चाललेली बघून राजश्री काकूला म्हणते ू ही राघवची बायको आहे तेव्हा तीच राघव मुंबईला जाईल तर काकू म्हणते तुझ्या या आघाऊ सुनेला राघवने फोन केला होता पण तुझ्या आघाऊ सुने ने, त्याचा फोनच घेतला नाही असे म्हणत काकू राघवला निर्णय घेण्यासाठी सांगते तेव्हा राघव म्हणतो माझा निर्णय पक्का आहे मी मधूबरोबरच मुंबईला जाणार तेव्हा मधू म्हणते राघव मी तुला आग्रह केलेला नाही तू तु, तुझ्या संमतीनुसारच मला मुंबईला घेऊन चाललाय त्यानंतर राघव हा मधू बरोबर मुंबईला निघून जातो तेवढ्यात इकडे सिंधू ही कॉलेजवरून घरी आलेली असते आणि राघवकडे जाऊ लागते तेव्हा राजेश्री म्हणते घरात कोणी नाहीये कुणाकडे चालली तू तेव्हा सिंधू म्हणते राघव सर नाही आहेत का तर राजेश्री म्हणते राघव हा राणी बरोबर मुंबईला गेलाय ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो त्यानंतर सिंधू ही राघवला फोन करते राघव हा सिंधूचा फोन कट करतो तेव्हा सिंधू म्हणते चक्क माझा फोन कट केला तर आता राघव हा मधुबरोबर मुंबईला गेला आहे आणि सिंधू आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा